तासगाव तालुक्यात राष्ट्रीयकृत आणि नागरी बँकांनी शेती कर्ज वसुली जोरात सुरू केली आहे. आर्थिक वर्ष मार्च एंड जवळ आल्याने आणि द्राक्ष हंगाम सुरू होऊन मालाची विक्री होत असल्यानं थकबाकीदार शेती कर्जासाठी प्रत्यक्ष दारात आणि बांधावर जाऊन बँक अधिकारी वसुली करू लागले आहेत. त्यामुळे शेती कर्जदार हवालदिल झाले आहेत. नवीन आलेल्या महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. यातून कर्जमाफीच्या निकषानुसार काही शेतकरी अपात्र राहिलेत. तसंच मध्यम आणि दीर्घ मुदत कर्ज शासनानं विचार केलेला नाही. बँकांना संभावित कर्जमाफी पात्र शेतकरी आणि अपात्र शेतकरी यांची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्याकडून कर्ज वसुली करण्यासाठी बँक वसुली अधिकारी जोरदार प्रयत्न करत आहेत. कर्जमाफीच्या याद्या जाहीर होण्याअगोदरच कर्ज वसुलीसाठी बँकेचे अधिकारी दारात आल्यामुळे शेतकरी वैतागलेत. तासगाव तालुक्यातील राष्ट्रीयकृत आणि इतर नागरी आणि व्यापारी बँकांनी जोरदार वसुली सुरू केली आहे. त्यामुळे मागील वर्षी दुष्काळ आणि आता अवकाळीतून सावरत असताना बळीराजा आणखी संकटात सापडलाय. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव.